तिकडे औरंगाबादमध्ये काल रात्री लासूर स्टेशन इथे देवगाव रोडवरच्या पेट्रोल पंपाच्या पुढे टँकरचा अतिशय विचित्र असा अपघात झाला. अपघातात दोन मोटरसायकलचा अक्षरशः चुराडा झाला. झालं असं की एक टँकरचा ड्रायव्हर लघुशंकेसाठी उतरला असता टँकर आपोआप पुढे निघू लागला, चालायला लागला आणि समोर उभ्या असलेल्या दोन मोटरसायकलवर टँकर आला आणि मुले त्यावर असलेली मुलं जेमतेम तिथून उतरली आणि त्यामुळे त्यांचा जीव वाचला. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र उभा असलेला टँकर त्याला नीट ब्रेकच लावला नव्हता आणि म्हणून तो टँकर आपोआप पुढे सरकू लागला, हेच यातून स्पष्ट झालंय. कोल्हापूरकरांना येत्या काही वर्षांमध्ये पाईपलाईनच्या माध्यमातून गॅसचा पुरवठा होणार आहे. केंद्र सरकारच्या एका योजनेअंतर्गत कोकणातील दाभोळपासून कर्नाटकातल्या बंगलोरपर्यंत गॅस पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू झालं आहे आणि राज्यसभेचे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे कोल्हापूरसाठी सुद्धा आग्रह धरला होता. केंद्र सरकारनं या योजनेतला एक टप्पा कोल्हापूरला देण्याचा प्रस्ताव मंजूर केला आहे. त्यानुसार आता कोल्हापूरकरांना निम्म्या किमतीत आणि तो सुद्धा पाईपच्या माध्यमातून घरपोच गॅस मिळणार आहे. या योजनेचं काम सुरू झालं असून पहिल्या टप्प्यात सुमारे 15,000 घरांपर्यंत हा गॅस पोहोचेल अशी माहिती खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली. 2023 पर्यंत या प्रकल्पाचं सगळं काम पूर्ण होईल. दाभोळपासून ते बंगलोरपर्यंत गॅस हे पाईपलाईनच्या थ्रू जायला लागलेलं आहे आणि म्हणून मग त्याचा आउटलेट मग हे कोल्हापुरात का येऊ नये हा माझा प्रश्न माझ्या मनात होता आणि म्हणून मी धर्मेंद्र प्रधान जे पेट्रोल मिनिस्टर होते त्यांना मी जाऊन सांगितलं की आम्हाला कुठल्याही परिस्थितीत शाहू महाराजांच्या नगरीला तुम्ही स्पेशल केस करून तुम्ही आम्हाला सबलेट द्या. आनंदाची बाब ही आहे की त्यांनी ते मंजूर केलं आहे आणि येत्या महिन्याभरात किंवा 15-20 दिवसात त्याचं काम सुद्धा सुरू होईल. कोल्हापूरकरांना एक आनंदाची बातमी. एक छोटासा ब्रेक घेऊयात. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेट्ससाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. फेसबुक ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. तसंच आमचं ॲपही डाउनलोड करा जेणेकरून तुम्हाला सर्व बातम्यांचे व्हिडिओजसुद्धा बघता येईल.